राम राम मंडळी, गावरान वैद्य या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका चमत्कारिक दिव्य गुणानं भरपूर असणाऱ्या औषधी वनस्पतीची ओळख करून देतो आणि याचे आयुर्वेदिक फायदे सांगतो. तुम्हाला जे वनस्पती झाडसमोर दिसून राहिलं, या वनस्पतीला म्हणतात मित्रांनो सहदेवी. मंडळी, सहदेवीचे दोन प्रकार असतात मित्रांनो. याच्या नावातच देवी आहे, म्हणजे अत्यंत दिव्य गुणानं भरपूर असणारी ही औषधी वनस्पती आयुर्वेदिक व तांत्रिक गुणानं खूपच भरपूर आहे. मंडळी, याचा एक एक करून फायदा सांगतो, पण पुढे जायच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बा माझ्या चॅनलले मी हमेशासारखी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की माझ्या व्हिडिओ जर आवडला तुम्हाला एक लाईक हाना आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकही पाठवा. तर मंडळी, जर तुम्हाला वारंवार ताप येत असीन, हमेशा ताप येत असीन, खूपच ताप येत असीन आणि कोणत्या औषध गोळीनं जर ताप जातच नसीन, तर अशा वक्ती मंडळी या सहदेवीच्या झाडापाशी तुम्ही सकाळी उठून बिलकुल सूर्य उगायच्या अगोदर जा. मंगळवारी किंवा शनिवारी दिवस लक्षात ठेवा, मंगळवार किंवा शनिवारी या दिवशी या वनस्पतीजवळ झाडाजवळ जायचं, हात जोडून विनंती करायची की हे सहदेवी वनस्पती तुम्ही माया अमक्या कार्यासाठी माझ्यासोबत चला आणि याची एक काळी तोडून आणा किंवा एका इंचाची मुळी काढून आणा. एका इंचाची काळी किंवा मुळी जर तोडून आली तर याला मधातून चिरा लावा आणि हे चिरा लावेल एका इंचाची काळी तुम्ही हाताच्या मनगटावर किंवा दंडावर बांधा. मित्रांनो, अर्ध्या एक घंट्यामध्ये तुमचा ताप कमी व्हायला सुरू होईल. दिवसभरात तुमचा ताप पूर्णपणे निघून जाईल आणि तुम्हाला डबल ताप येणार नाही. एवढा चमत्कार या वनस्पतीमध्ये आहे मित्रांनो. तर मंडळी, जैले लग्न होऊन 4-5 वर्ष झाले, 7-8 वर्ष झाले आणि ज्याचे डॉक्टरचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, तरी त्याला संतान सुखाची प्राप्ती होत नाही. तर मित्रांनो, माता भगिनींनो, गर्भधारणा होण्यासाठी, संतान सुख प्राप्ती होण्यासाठी तुम्ही या सहदेवीच्या झाडापाशी मंगळवारी किंवा शनिवारी जा. या झाडाचं सगळं पंचांग काढून आणा. मुळा, फुलं, पानं, फांद्या, फळं याला पंचांग म्हणतात. हे सर्व झाड काढून आणा आणि याला सावलीत वाळवा. आणि सावलीत वाळवल्यानंतर याचं एक एक चम्मच चूर्ण सकाळ संध्याकाळ ऋतुमती झाल्यावर 4th दिवसापासून तुम्ही 14 दिवस घ्या आणि 14 दिवसानंतर हा उपाय बंद करा. पहिल्या महिन्यात जर तुमचं काम नाही झालं, पहिल्या महिन्यात जर गर्भधारणा नाही झालं, तर असा तुम्ही 3-4 महिने उपाय करा. मित्रांनो, 3-4 महिन्याच्या उपायाने 100% गर्भधारणा झाल्याशिवाय राहत नाही. हे या झाडाच्या मुळे आहेत मित्रांनो. आणि बरेचसे लोक झोपीसाठी गोळ्या घेतात, निरनिराळे उपयोग करतात, तर झोपीसाठी गोळ्या घ्यायचं काम नाही. या झाडाची मुई किंवा या झाडाचं हे सगळं झाडच उपटून आणायचं शनिवारी किंवा मंगळवारी आणि आपल्या उशीखाली तकियाखाली ठेवा. मस्त येणं शांत झोप येते मंडळी. कोणत्या गोळ्या घ्यायची गरज नाही, अजमाल प्रयोग आहे. आता आम्ही काय करतो, आमच्या खेड्यागावामध्ये हे झाडच आहे की नाही आमच्या खोलीत आणून ठेवून देतो. म्हणजे घरातल्या ज्या माणसाला बैली झोप नाही आली की या झाडामध्ये एक असं विलक्षण चमत्कार आहे की या झाडानं माणसाला शांत झोप येते. हे झाड थंड प्रकृतीचं आहे आणि विशेष करून भाग्यशाली वनस्पती आहे. मंडळी, या औषधी वनस्पतीचे खूप चमत्कार आहेत. धीरे धीरे करून तुम्हाला मी पुढे सगळंच सांगणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक हाना.